परिषदेकडून महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान 4.0 हे प्रभावीपणे राबवण्यात येत असून सदर अभियानाअंतर्गत नागरिकांनी येणारे सर्व धर्माचे सर्व सण व उत्सव हे हरित आणि पर्यावरणपूरक साजरे करावेत अशी अपेक्षा व्यक्त करून ही दीपावली आनंदी सुरक्षित फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक साजरी करावी आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ सुधीर गवळी यांनी केले आहे. यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी पुढे म्हणाले, भारत सरकारच्या अधिसूचना क्रमांक GSR 682E दिनांक 5/10/1999 अन्वये 125 dB A1 पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती विक्री किंवा वापर करण्यास केंद्र शासनाने मनाई केली असून अशा फटाक्यांचे उत्पादन विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉल्ट लिथियम अर्सेनिक लीड मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे प्राणी व वनस्पती या दोघांनाही घातक आहेत. तसेच जनहित याचिका क्रमांक 152/2015 माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्याअंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नये. तसेच परवानगी असलेले फटाके हे नगर परिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करणे क्रमप्राप्त आहे असेही मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी सांगितले.